नमस्कार मित्रांनो मुलांना अतिशय सोपं असणार हे, हे गणित देखील पहा साडेचारशे मीटर लांबीची ताशी चौपन्न किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल पहा मुलांनो अशा पद्धतीचं गणित विचारल्यानंतर आपल्याला कमीत कमी हे गणित फक्त पाच सेकंदामध्ये सुटतं परंतु हे गणित कशा पद्धतीनं सोडवायचं यासाठी मी थोडा वेळ घेतो आहे की मुलांनो माझा चॅनल सुरू होऊन फक्त आठ दिवस झालेत किती दिवस झालेत आठ दिवस या आठ दिवसामध्ये पंधरा हजार व्ह्यूज माझ्या चॅनलला मिळालेले आहेत आणि एक हजार सबस्क्रायबर माझ्या चॅनलला म्हणजे एक हजार सबस्क्राईब माझ्या चॅनलला केलेला आहे एक हजार जणांनी मुलांनो पंधरा हजार व्ह्यूज आहेत आणि एक हजार सबस्क्रायबर आहेत तरी ज कोणी चॅनल पाहत असेल त्याने एक काम करा की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा प्रत्येक जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळ्या ट्रिक्स तुम्हाला काय होतील समजतील की कमीत कमी पंधरा हजार लोकने माझा व्हिडिओ व्ह्यूज आहेत आणि एक हजार सबस्क्रायबर सबस्क्रायबर आहेत हे फक्त आठ दिवसामध्ये मुलांनो आठ दिवसामध्ये एवढा चॅनल माझा चाललेला आहे तरी जे कुणी चॅनल पाहत असतील त्यांनी माझे पूर्ण व्हिडिओ पाहत म्हणजे तुम्हाला सगळ्या ट्रिक्स समजतील पहा मुलांनो हे गणित सोडवण्याची साधी सोपे ट्रिक्स काय गाडीची लांबी किती दिलेली आहे साडेचारशे मीटर तिला तिचा तासी वेग किती आहे चोपन्न किलोमीटर मग पहा तिला एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल याची सोपी ट्रिक्स काय गाडीची जी लांबी आहे गाडीची लांबी किती आहे साडेचारशे मीटर म्हणजेच काय ही गाडीची लांबी म्हणजेच काय आहे ते आहे अंतर समजलं मुलांनो आणि तिचा तासी वेग किती आहे गाडीचा गाडीचा वेग किती आहे चोपन्न किलोमीटर या पद्धतीचं गणित सोडवायचं असेल तर याची साधी सुपेट्रिक्स काय मुलांनो की काय की का आपल्याला काय सांगितलंय एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल याची सोप सोपी ट्रिक्स काय जी गाडीची जी लांबी आहे ती या ठिकाणी ला किती लांबी आहे गाडीची साडेचारशे छेदस्थाने त्या गा गाडीचा गाडीचा तासी वेग किती आहे चोपन्न किलोमीटर गुणवले त्याला अठरा छदस्थानी पाचनी गुणा आता अठरा छदस्थानी पाचनीच का गुणायचं तर काय एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात आणि एक किलोमीटरबरोबर एक हजार मीटर हे त्याचं अतिसंक्षिप्त रूप द्या बेक बे बॅटी बे सोळा आणि बेपंचे दहा म्हणजे तास आणि किलोमीटर याचं हे अतिसंक्षिप्त काय आहे रूप आहे म्हणून गाडीचा गाडीची लांबी किती आहे साडेचारशे तिचा तासीवेग किती आहे चोपन्न गुणवले अठराच्या दस्त्याने पाच करा मग पहा अठर त्रिक चोपन्न पाच नव्वे पंचेचाळीस शून्य तीन त्रिक नऊ आणि तीन शून्य तीन त्रिक नऊ आणि तीन शून्य शून्य म्हणजे त्या गाडीला तो खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल फक्त तीस शेकंद अशा पद्धतीचं गणित जर मुलांना आलो तर याची एक साधी सूपी ट्रिक्स काय की साडेचारशे छदस्थानी चोपन्न गुणले अठरा छदस्थानी पाच ह्यांचा गुणाकार करा येणारं उत्तर किती आहे तीस सेकंद म्हणजे त्या गाडीला लागणारा वेळ हा फक्त किती सेकंद आहे तीस सेकंद चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया पहा मुलांनो ताशी चाळीस किलोमीटर वेगाने जाणाऱ्या तीनशे मीटर लांबीच्या आगगाडीस तीनशे मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल पहा गणित मुलांनो अशा पद्धतीचं गणित असेल तर ही गणितं व्यवस्थितपणे वाचा गणितामध्ये नेमकं काय दिलं आहे कोणती क्रिया दिली हे समजण्यासाठी आपल्याला गणित व्यवस्थितपणे वाचणं आवश्यक आहे या दिलेल्या गणितामध्ये ताशी वेग किती दिलेला आहे चाळीस किलोमीटर आणि या गाडीमध्ये किंवा या गणितामध्ये अंतर दिलेलं आहे किती अंतर दिलेलं आहे पहा अंतर अंतराचा जर विचार आपण केला तर आगगाडीची लांबी किती आहे तीनशे आणि आगगाडीची लांबी तीनशे आहे आग आणि आगगाडीस किती लांबीचा पूल ओलांडायचा आहे तीनशे म्हणजे त्या आगगाडीला सहाशे मीटर अंतर काय करायचं आहे कापायचं आहे म्हणजे आगगाडीचा वेग चाळीस किलोमीटर आहे तिचं स्वतःचं अंतर तीनशे आणि भोगद्याचं अंतर तीनशे किंवा पुलाचं अंतर तीनशे असं दोन्ही मिळून किती सहाशे मीटर अंतर झाले म्हणजे सहाशे मीटर अंतर कापण्यासाठी आगगाडीला लागणारा वेळ म्हणून लागणारा वेळ बरोबर ह्यास हे गणित सोडवण्याची सोपी ट्रिक्स काय की वेळ बरोबर लागणारा वेळ काढायचा असेल एकूण अंतर किती आहे सहाशे छेदस्थानी तिचा तासही वेग किती आहे चाळीस गुणवले आपण इथं किती करतो अठरा छेदस्थानी पाच याला अतिसंक्षिप्त रूप द्या हे सोडवा सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा शून्य गेला हा शून्य गेला बरोबर आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा मग चार एक चार चार त्रिक बारा म्हणजे तीन गुणोले अठरा बरोबर चोपन सेकंद लागतील म्हणजे त्या गाडीला तो पूल ओलांडण्यासाठी किती सेकंद लागतील चोपन सेकंद हे साधी आणि सोपे ट्रिक्स आपण जरी या गणिताचे पाहायचे असेल तर एक गणित नीट वाचा गणितामध्ये दिलेले एकूण अंतर भागिले तासी वेग गुणवले अठराचे दस्तांनी पाच करा म्हणजे आपल्याला हे गणित कमीत कमी पाच शेकंदामध्ये सुटू शकतं चला तर मुलांनो पुढील उदाहरण पाहूया गणित तासी पन्नास किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे एक विजेचा खांब अठरा सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती पहा मुलांनो गणित या गणितामध्ये काय दिलेलं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला गणित व्यवस्थितपणे वाचावं वा लागेल तासी वेग किती आहे गाडीचा पन्नास किलोमीटर आणि तासी पन्नास किलोमीटर वेगाने ही गाडी धावते आणि एक विजेचा खांब ती किती सेकंदामध्ये ओलांडते अठरा शेकंदात ओलांडते म्हणजे खांब ओलांडण्यासाठी तिला लागणारा वेळ किती आहे अठरा सेकंद म्हणजे अठरा शेकंदात ताशी चौपन्न किलोमीटर वेगाने धावणारी आगगाडी किती अंतर कापेल किती अंतर कापेल म्हणजेच त्या आगगाडीच्या लांबी एवढंच ती काय करणार आहे एक खांब ओलांडते त्याअर्थे आगगाडीच्या लांबी एवढंच अंतर ती काय करते कापते म्हणून गाडीची लांबी गाडीची लांबी काढायची असेल तर एक लक्षात ठेवा किती वेग आहे गाडीचा वेग किती आहे अशी पन्नास गुणुले किती वेळ आहे अठरा किती अठरा शेकंद गुणुले आपण जे अठरा छदस्थानी पाच करीत होतो ते आता काय करायचं पाच छेदस्थानी अठरा करा मग आता हे सोडवा हे समीकरण अठरा एक अठरा म्हणजे काय आलं पन्नास गुणुले पाच बरोबर अडीचशे मीटर हो। म्हणजे त्या आगगाडीची लांबी किती असेल अडीचशे मीटर जर आपल्याला लांबी काढायची असेल अंतर काढायचं असेल तर या पद्धतीनं गणित सोडवा म्हणजे तुम्हाला गणित लवकरात लवकर सुटेल म्हणजेच त्या आगगाडीची लांबी किती आहे अडीचशे मीटर समजलं ना मुलांनो चला तर पुढील व्हिडिओ पाहूया विठ्ठलवाडीहून पुण्याला जाणाऱ्या दोन गाड्यापैकी तासी साठ किमी वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी साडेसात वाजता सुटली त्यानंतर त्याच मार्गाने दुसरी गाडी तासी पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने सकाळी साडे आठ वाजता सुटली तर त्या एकमेकींना किती वाजता मिळतील पहा मुलांनो मी वारंवार सांगतोय की अशा पद्धतीचं गणित आल्यानंतर गणित व्यवस्थितपणे वाचा आणि आपल्याला हे गणित दहा शकंदामध्ये सुटलं पाहिजे पहा विठ्ठलवाडीहून पुण्याला जाणाऱ्या दोन गाड्यापैकी पहिली कितीला सुटली पहिली गाडी तासी साठ किलोमीटर वेगाने जाते ती साडेसात वाजता सुटली आणि त्याच मार्गाने दुसरी गाडी तासी पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने जाताना जाते ती साडेआठ वाजता सुटली म्हणजेच वेळेतील आणि वेगातील फरक आपण या गणितामध्ये लक्षात ठेवूया म्हणून वेळेतील फरक किती आहे एक तास किती आहे वेळेतील फरक दोन गाड्यातील वेळेतील फरक किती आहे एक तास हे लक्षात आलं आणि पहिल्या गाडीचा वेग किती आहे पहिल्या गाडीचा वेग किती आहे तासी साठ किलोमीटर हे आपल्याला समजल्यानंतर हे गणित आपल्याला लवकरात लवकर सुटतं आणि परंतु आपल्याला तिसरी गोष्ट माहीत आहे की वेगातील फरक वेगातील फरक वेगातील फरक किती ते आहे त्यांच्या वेगातील फरक किती आहे पंधरा पंधरा किलोमीटर हा वेगातील फरक आहे हे लक्षात आलं मग पहा या पद्धतीचं गणित सोडवताना आपले हे करावं लागले की त्या एकमेकींना कधी भेटतील तर ते पाहूया आपण तर ते सोडवताना एक लक्षात ठेवा वेळेतील फरक किती आहे वेळेतील फरक एक तास गुणुले पहिल्या गाडीचा वेग किती आहे साठ किलोमीटर छदस्थानी वेगातील फरक किती आहे वेगातील फरक पंधरा किलोमीटर मग पहा हे सोडवा हे सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काय पंधरा एक पंधरा पंधर चोक साठ म्हणजेच चार तास काय चार तास म्हणजेच एक लक्षात आलं असेल की ती गाडी या दोन गाड्यांची भेट सकाळी साडेआठ नंतर जी सुटलेली जी दुसरी गाडी आहे त्या दुसऱ्या गाडीमध्ये साडेआठ अधिक चार मिसळा म्हणजे साडेबारा वाजता या दोन गाड्यांची काय होईल भेट होईल किती वाजता होईल साडेबारा वाजता कशा पद्धतीने गणित सोडवलं वेळेतील फरक पहिल्या गाडीचा वेग आणि वेगातील फरक या पद्धतीनं या तीन जर गोष्टी आपल्या लक्षात आल्या तर हे गणित आपल्याला लवकरात लवकर सोडता येतं समजलं ना मुलांनो चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया सोलापूर ते मुंबई अंतर पाचशे चाळीस किलोमीटर आहे सोलापूरहून सकाळी साडेसात वाजता सुटलेल्या तासी साठ किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी मुंबईहून सुटलेल्या तासी पंच्याहत्तर किलोमीटर वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल हे गणित मुलांना व्यवस्थितपणे वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे गणित किती सोपं आहे सोलापूर ते मुंबई अंतर किती आहे एकूण अंतर किती आहे सोलापूर ते मुंबई पाचशे चाळीस किलोमीटर हे समजलं आता मुलांना पहा काय सांगितलं आहे की सोलापूरवरून गाडी सुटली तिचा तासी वेग किती आहे साठ आणि मुंबईवरून सुटलेल्या गाडीचा तासी वेग किती आहे पंच्याहत्तर ह्या दोन्हीही गाड्या किती वाजता सुटलेत सात वाजता तर यांची भेट किती वाजता होईल मग पहा मुलांना की दोन्ही गाड्या एक तासी साठ किलोमीटरनं धावते आणि तासी पंच्याहत्तर किलोमीटर वेगानं धावते म्हणजेच त्यांचा दोन्ही गाड्याचा तासी वेग किती झाला दोन्ही गाड्यांचा तासी वेग म्हणजे साठ अधिक पंच्याहत्तर बरोबर किती झाला एकशे पस्तीस मग या दोन्ही गाड्यांना जो पाचशे चाळीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ बरोबर येईल किती आहे एकूण अंतर छेदस्थानी का येईल दोन गाड्यांचा दोन का येईल दोन गाड्यांचा वेग हे समजलं मुलांना पहा मग एकूण अंतर किती आहे पाचशे चाळीस आणि दोन गाड्यांचा वेग किती आहे किती आहे एकशे पस्तीस ह्याने याला पाहागा किती येतं चार तास म्हणजे ह्या दोन्ही गाड्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत आहेत आणि पाचशे चाळीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी ह्या दोन गाड्यांना किती वेळ लागतोय चार तास मग सोलापूरहून सकाळी सुटलेली गाडी किती वाजता सुटलेली आहे साडेसात वाजता म्हणजेच काय साडेसात अधिक चार बरोबर साडे अकरा वाजता ह्या दोन्ही गाड्यांची काय होईल भेट होईल समजलेल्या मुलांनो हे गणित कसं सोडवलं आहे हे गणित नीट वाचल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर सुटतं का तर एकूण अंतर पाचशे चाळीस आहे दोन्ही गाड्यांचा वेग किती आहे एकशे पस्तीस ह्या पाचशे चाळीसला एकशे पस्तीसनं भागलं तर चार तास त्यांना लागतो पाचशे चाळीस अंतर पाचशे चाळीस किलोमीटर अंतर करण्यासाठी चार तास वेळ लागतो मग हे चार तास या साडेसातमध्ये मिळवा म्हणजे साडे अकरा वाजता ह्या दोन्ही गाड्यांची काय होईल भेट होईल किती सोपं गणित आहे अशा पद्धतीचे काळकामाची गणितं जर आपल्याला पाहायचे असेल तर माझा जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि निश्चितपणे भविष्यात येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा